देवेंद्र सध्या परिस्थिती काय आणखी 70 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जाते बचाव कार्य कधीपर्यंत सुरू राहणार आहे तन्मय रायगडमधली ही जी दरड कोसळण्याची घटना आहे सकाळपासूनच बचाव कार्य जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे मात्र साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आता बचाव कार्य थांबवण्यात येणार आहे कारण अंधार पडल्यानंतर आधीच असलेला पाऊस आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी पाहता हे बचाव कार्य जे आहे ते थांबवलं जाईल आत्तापर्यंत 13 मृतदेह सापडलेले आहेत आणि आणखी 70 ते 90 लोक जे आहेत ते या सगळ्या मलब्याखाली दबले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते सध्या मी इथली थेट दृश्य आपल्याला दाखवतो जे कर्मचारी आहेत ते आता डोंगरावरून खाली येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे अर्धा ते पाऊण तासामध्ये हे बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे आणि उद्या सकाळपासून पुन्हा एकदा हे बचाव कार्य सुरू राहील अशा पद्धतीची माहिती मिळते आहे आत्तापर्यंत जी माहिती मिळाली त्यानुसार 13 जणांचे मृतदेह जे आहेत ते या मलब्याखाली सापडलेले आहेत अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही घटना आहे सकाळपासूनच आपण पाहतोय की प्रशासन किंवा सगळ्यात संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर या ठिकाणी बचाव कार्य पार पाडतात आहे मात्र पावसाचा अडथळा असेल डोंगर आणि दुर्गम भाग असेल यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे नक्कीच पण देवेंद्र हे बचाव कार्य आता तू जसं म्हणालास की हे अर्ध्या तासात थांबवण्यात येणार आहे आणखी किती जण ढिगाऱ्याखालती अडकलेत काही शक्यता काही आकडा ठोस समोर येताना पाहायला मिळतोय तन्मय जसं आपल्याला माहिती आहे की 48 घरांचं हे गाव होतं साधारण 228 लोक जे आहेत ते या ठिकाणी राहत असल्याची माहिती आहे मात्र कामानिमित्त नोकरीनिमित्त काही लोक बाहेर होते त्यामुळे आता मलब्याच्या खाली साधारण 70 ते 90 लोक असण्याची शक्यता व्यक्त केली जाते यामध्ये लहान मुलं देखील असल्याचं बोललं जात आहे आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरती जवळच्या इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत नक्कीच देवेंद्र धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू या संदर्भातले विकासाचा ध्यास म्हणजे